नरेंद्र मोदी आणि अमित शहा माझ्या नावाचा जप करतायत. याचबरोबर हे सरकार शेतकऱ्यांच्या हिताचं सरकार नाही. 5 वर्षांपूर्वी अमित शहा यांना कुणी ओळखत तरी होतं का? ते आज महाराष्ट्रामध्ये येऊन विचारतात, शरद पवारांनी काय केलं, आम्ही गुजरातपेक्षा महाराष्ट्रामध्ये जास्त कामं केली, असा सवाल राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी भाजपाला केला. देशाचे प्रधानमंत्री महाराष्ट्रात आले, त्यांनी 8 का 9 ठिकाणी सभा घेतल्या. देशाचे गृहमंत्री 20 ठिकाणी जातात. मुख्यमंत्री बोलतात, तिथं कुस्ती खेळायला पाहिजे नसते. आमची म्हणजे आमचा पैलवान तेल जाऊन तयार आहे आणि समोर कुणीच नाही. देखो, समोर कुणी नाही तर ही सगळी जित्राफोड घेऊन हिथं येत आहे कशा? आज मोदी साहेबांनी आज कोण अमित शहा जे कोण कोण अशी माणसं सगळी महाराष्ट्रात घेऊन येत आहे कशा? कुणाच्या गोष्टी सांगते आणि मला म्हणताय. मी सांगितलं मुख्यमंत्र्यांना काल एके ठिकाणी, बाळा तुझा पैलवान तयार आहे. मी महाराष्ट्र कुस्ती संघटनेचा अध्यक्ष आहे. या सगळ्या राज्यातल्या जेवढ्या सगळ्या तालमी, जेवढे सगळे संघ, जे काही पैलवान, ते माझ्या कुस्तीगीर संघातून येतात. मी त्यांना मदत करतो आणि तो म्हणतो आमचा पैलवान तयार. आम्ही शिंदोच्या बरोबर कुस्ती खेळतो ग भाईच्या संख्येवर. आणि मग काय बोलायचं गजेन, जरा झपून बोलावं, कुणाशी बोलतोय, काय बोलतोय असं होते. चूक पळा सगळं त्यांनी त्याच्या पळत जायचे काही कारण काय वाटत ते सांगतात. अमित शहा, मी असं तुम्हाला प्रश्न विचारतो, प्रामाणिकपणाने उत्तर द्या. प्रामाणिकपणाने 5 वर्षाच्या आधी अमित शहा हे नाव तुम्ही ऐकलं होतं असं एकदम? अमित शहा कोणते मोठा माणूस असा आला राज्याचं काहीतरी उंच सुंच करू शकतो, कल्याण करू शकतो, काय करू शकतो, का वर्ग करू शकतो, त्याच्या भागात मी का येत. आणि महाराष्ट्रात त्यांनी विचारलं मला परवा, शरद पवार जबाब दो. देखा म्हणजे तसा जबाब दो नाही, आपने क्या किया महाराष्ट्र के लिए? आता अमित शहाने महाराष्ट्रासाठी फार केलं त्यावर मी काय बोलायचं? हे महाराष्ट्र ज्याचा उल्लेख प्रताप हे आपल्या भाषणामध्ये केला, हे महाराष्ट्र जे स्वतंत्र महाराष्ट्र राज्य होत, महात्मा ज्योतिबा फुले, बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज यांच्या विचारांना पुढे जाण्याचा संदेश दिलेल्या लोकांचं हे महाराष्ट्र राज्य होत. आणि त्या महाराष्ट्रात आम्ही लोकांनी काय केलं हा विचार तुम्ही. शेवगाव पाथर्डी मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रताप ढाकणे यांच्या प्रचारासाठी बोधेगाव या ठिकाणी जाहीर सभेत शरद पवार बोलत होते. यावेळी माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे, माजी आमदार नरेंद्र घुले, चंद्रशेखर घुले पाटील, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, दिलीप लांडे, अरुण लांडे, युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, माजी जिल्हा परिषद सदस्य शिवशंकर राजळे, सभापती डॉक्टर क्षितिज घुले, केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचे तज्ज्ञ संचालक ऋषिकेश ढाकणे, दिनकर पालवे यांसह मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी प्रताप ढाकणे आणि माजी आमदार नरेंद्र घुले यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आणि सरकारवर जोरदार टीकाही केली. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब असतील, स्वर्गीय वसंत दादा पाटील असतील, स्वर्गीय वसंतराव नाईक साहेब असतील आणि त्याच्यानंतर आदरणीय पवार साहेब असतील, या सगळ्या मंडळींनी हा महाराष्ट्र घडवलाय बाबांनो. सहकार चळवळीच्या माध्यमातून या सर्व मंडळींनी आणि खऱ्या अर्थानं शाहू फुले आंबेडकरचा वारसा घेऊन पवारसाहेबांनी आणि ह्या बाकीच्या मंडळींनी हा महाराष्ट्र उभा केला. जाऊ द्या महाराष्ट्र, जाऊ द्या देशातून, आपण इथलं आपलं पुरतं करू. त्याच विचारानं प्रेरणा घेऊन शवा परिसर, नेवासा परिसरामध्ये स्वर्गीय मारुतराजी घुले पाटील साहेब असतील, या पाथर्डी भागामध्ये आदरणीय ढाकणे साहेब असतील,
या सर्व दोन अशा सर्व व्यक्तींनी त्या काळात पवारसाहेबांच्या माध्यमातून या भागामध्ये संस्थात्मक जाळं उभं केलं आणि म्हणून तुमचं आमचं सगळ्याचं जीवन चांगलं झालं, स्वाभिमानानं प्रपंचाला लागलो। ते 50-60 वर्षाच्या या कष्टानंतर हे झालं, हे आयुक्त नाही झालं। कल्पना करा, गावात विकास सोसायटी नाही, जिल्हा बँक नाही, पलीकडे ज्ञानेश्वर उद्योग समूह नाही, इकडे केदारेश्वर समूह नाही, काय अवस्था असली असती। आणि म्हणून आज ज्या पक्षाचं सरकार दिल्लीत आहे, राज्यात आहे, या सर्वांच्या डोक्यात एक आहे, पुन्हा एकदा महाराष्ट्र जर मोकळा आपल्याला धुमाकूळ घालायचा असेल, आपल्या पद्धतीने महाराष्ट्र वाकवायचा असेल, तर आपल्याच विचाराचं सरकार आलं पाहिजे। मग याच्यामध्ये फक्त एकच अडथळा महाराष्ट्रात आहे आणि ते म्हणजे पवार साहेब। शेवगाव पाथर्डी तालुका हा गरीब माणसांचा तालुका आहे, परंतु स्वाभिमानी तालुका आहे। आणि आपण पाहिलं, 5 वर्षामध्ये या सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती कुठेही ब्रश शब्द काढला नाही। आणि आज आपल्या बोधेगाव मधून जायकवाडी धरणग्रस्तांना वंचित ठेवून पिण्याच्या पाण्याची योजना गेवराई तालुक्यातील गेवराई नगरपालिकेसाठी चालू आहे। आणि आज बोधेगाव बालमटाकळी आणि या भागामध्ये भर पावसाळ्यामध्ये टँकर सुरू आहे। आणि शेवगाव तालुक्याच्या सभापतींना रस्ता रोको आंदोलन करून त्या ठिकाणी टँकर मिळवायसाठी प्रयत्न करावा लागतो। आणि आपल्या विभागाचे आमदार मात्र गप्प बसतात, हा सुद्धा अनुभव या 5 वर्षामध्ये आपण यांचा घेतलेला आहे। अमोल कांकरियासह मुकुंद लोहिया, सी न्यूज मराठी, शेवगाव।